भंडारा जिल्ह्यातील आंबोरा नदीपुलावर आहोत. येथे 26 जानेवारी निमित्त जे आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली दिसून येत आहे. आपण बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागरिकांचा हा आकर्षणाचे केंद्र बनलेला दिसून येतो आहे. नितीन गडकरी यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काही दिवसाआधीच्या पुलाचे जे आहे उद्घाटन पार पडलेलं आहे आणि नितीन गडकरी यांनी पाहिलेल्या स्वप्नानुसार आकर्षणाचं केंद्र भंडारा जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील असो किंवा देशातील पूर्ण आकर्षणाच्या केंद्र बनताना पाहायचं असं नितीन गडकरी यांचं स्वप्न होतं. त्या अनुषंगाने आपण बघू शकतो इथे मोठ्या प्रमाणात जी आहे गर्दी केलेली आपल्याला दिसून येत आहे. आज 26 जानेवारी निमित्त नागरिक जे आहेत मोठ्या प्रमाणात घराबाहेर मित्रांसह किंवा रिलेटिव्हसह जे आहेत फिरायला जात असतात. अशा प्रकारे या केंद्रावर जे आहे म्हणजे हा जो पूल आहे या पूल बघण्याकरिता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जी आहे गर्दी केलेली दिसून येत आहे. आपण बघू शकतो हा केंद्र जो आहे नागरिकांसाठी फार आकर्षणाचं केंद्र बनताना दिसून येतो आहे. रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.